नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो चतुर्थी चतुर्थीचा दिवस हा श्री गणेशाचा दिवस मानला जातो या दिवशी बरेचसे लोक उपवास करतात व्रत करतात पूजापाठ करतात गणपतीचे नामस्मरण करतात मित्रांनो अशीच चतुर्थी मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी आहे म्हणजेच एकतीस मार्चला सगळ्यात मोठी संकष्टी चतुर्थी आहे होळीनंतरची ही पहिली चतुर्थी मानली जाते मित्रांनो या दिवशी गणपतीला हा विशेष नैवेद्य तुम्ही द्या नैवेद्यामध्ये हा पदार्थ तुम्ही दाखवा श्री गणेश अत्यंत प्रसन्न होतील तुमचे सगळे विघ्न विघ्नहर्ता गणेश दूर करतील तुमच्या इच्छा पूर्ण करतील घरात सुख समृद्धी नांदेल आणि कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही म्हणून मित्रांनो या संकष्टी चतुर्थीला गणपतीला प्रसन्न करण्यासाठी गणपतीला खुश करण्यासाठी हा नैवेद्य तुम्ही श्री गणेशाला नक्की दाखवा आता हा नैवेद्य केव्हा दाखवायचा आहे तर मित्रांनो गणपतीची संकष्टी चतुर्थी जेव्हा असते त्या दिवशी बऱ्याचशा लोकांची उपवास असतात म्हणून नैवेद्य हा संध्याकाळी जेवताना जेवणाच्या आधी दाखविला जातो आणि तोच नैवेद्य ज्याचा उपवास असेल किंवा उपवास नसला तरी सगळ्यांनी तो वाटून खायचा असतो तर नैवेद्य संध्याकाळच्या वेळी दाखविला जातो आता नैवेद्यामध्ये तुम्हाला असं विशेष काय दाखवायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला नैवेद्यामध्ये मोदकांच्या नैवेद्य दाखवायचा आहे पण हे मोदक काहीतरी वेगळे असतील विशेष असतील आता हे कसे तर मित्रांनो बरेचसे लोक वेगवेगळ्या पद्धतीने मोदक करतात उकळीचे मोदक किंवा खोबऱ्याचे आणि साखरेचे मोदक किंवा पूर्णाचे मोदक असे बरेचसे मोदक करत असतात तर तुम्ही कोणतेही मोदक करा पुरणाचे असू द्या किंवा उकळीचे असू द्या किंवा साखर आणि खोबऱ्याचे असू द्या कोणतेही मोदक असले तरी तुम्ही त्या मोदकाचे जे सारण तुम्ही बनवाल मोदकांचे सारण जे बनवतो आपण त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट टाकायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे एक छोटासा गुळाचा खडा तुम्हाला टाकायचा आहे नखा एवढा थोडासा छोटासा गुळाचा खडा तुम्हाला एक एक मोदकमध्ये टाकायचा आहे किंवा तुम्ही गुळाचा खडा तुम्हाला टाकायचा नसेल तर तुम्ही मोदकांचे सारण बनवताना साखर न वापरता गुळ वापरला तरी चालेल पण गुळ टाकणे अत्यावश्यक आहे हा चतुर्थीचा खास आणि विशेष नैवेद्य आहे आणि ज्या लोकांना मोदकाचा नैवेद्य करणे शक्य नसेल त्यांनी खोबरं घ्यायचं खोबऱ्याची एक वाटी घ्यायची आणि त्यावर गूळ ठेवून गणपतीला तो नैवेद्य दाखवायचा आहे तर मित्रांनो एकतीस मार्च संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला हा नैवेद्य दाखवायला तुम्ही अजिबात विसरू नका तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद